नमस्कार। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया आजच्या आपल्या सुविचार मालेने। परिश्रमात सातत्य ठेवल्याने कठीण पेक्षाही कठीण कार्य सिद्धीस जाऊन पूर्ण होतं, यश मिळतो। सुविचार मालेनंतर एक अल्पशी विश्रांती, विश्रांतीनंतर परत भेटू। पा फक्त सिटी न्यूज। आणि विश्रांतीअंती परत आपलं स्वागत। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारच्या रात्री सुमारे 10:30 सुमारास एका युवकाचा खून करण्यात आला। हा खून नेमका कोणत्या कारणावरून झाला हे अद्याप पर्यंत कळलेले नाही। या खुनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। महेश फेरवानी हा सिटी लँडच्या सिंध गार्मेंट मध्ये मृतक वसुलीचे काम करत होता। पैसा, धन, दौलत अशा भौतिक वस्तूपायी अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत। त्याच अंदाजे बहुतेक शनिवारच्या रात्री सुमारे 10:30 शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या दिशेने एनसीसी कॅम्पचे ऑफिस आहे आणि समोरच वाहतूक विभागाची शाखा आहे। अगदी त्याच बाजूला शनिवारच्या रात्री खून झाला। महेश फेरवानी या 30 वर्षे युवकाचा अज्ञातांनी खून केला। मृतक महेश फेरवानी हा सिटी लँड मधील सिंधी गार्मेंट मध्ये वसुलीचे काम करीत होता। त्याला लुटण्याच्या उद्देशाने त्याचा खून झाला असा अंदाजा वर्तविण्यात येतोय। गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। युवा स्वाभिमान परिवाराच्या वतीने शहरातील राजापेठ चौकात विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते। ही दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी अमरावतीकरच नव्हे तर आजूबाजूच्या गावाकडचे सुद्धा आवर्जून दहीहंडी प्रेमी आले होते। त्यांनी एकच जल्लोष करून ही दहीहंडी पाहण्यास उत्सुक होऊन आवर्जून थांबले आणि पाऊस आल्यानंतरही अनेक दहीहंडी प्रेमी हजरच होते। हे विशेष दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा स्वाभिमानतर्फे शहरातील राजापेठ चौकात विदर्भस्तरीय भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही दहीहंडी स्पर्धा पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने जनसमुदाय आला। डीजेच्या तालावर या दहीहंडी उत्सवात शहरवासी रममान झाले। त्यांनी आनंद लुटला। मंचकावरून वेळोवेळी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करण्यात येत होते आणि जनसमुदाय डीजेच्या तालावर गुंग होऊन सैराट झालं जी असं म्हणत आनंद लुटत होता। Yeah.
दरवर्षीप्रमाणे यंदाही युवा स्वाभिमान परिवाराच्या वतीने राजापेठ चौकात विदर्भस्तरीय दहीहंडी रविवारी आयोजित केली होती. सैराट चित्रपटाची चमू दहीहंडीसाठी आली. हजारोच्या संख्येने अर्ची व परशाला पाहण्यासाठी गर्दी लोकांनी केली. कलाकारांनी अमरावतीकरांचे आभार मानले. सैराट टीम तर गेली पण अमरावतीकर काही वेळासाठी का होईना पण सैराट तर झालेच. रविवारी अमरावती शहरात युवा स्वाभिमान तर्फे भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीसाठी नामवंत सिनेमा सैराटची संपूर्ण टीम आली होती. त्यांना पाहण्यासाठी शहरातील राजापेठ चौकात दहीहंडी स्थळी सिनेमा चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. यावेळी जशी ही सैराट टीम मंचकावर आली त्यावेळी सर्व हजारोच्या संख्येने चाहत्यांनी अर्ची व परशाला पाहून एकच जल्लोष केला. रवी राणा व सौन नवनीत राणा यांनी शहरवासियांचे आपल्या शब्दसुमनाने स्वागत केले व नंतर अर्ची व परशांनी नामवंत सिनेमा सैराट मधील आपला संवाद अमरावतीकरांसाठी सादर केला. अर्ची व परशाला पाहल्यानंतर उपस्थित जनसमुदायाचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. दहीहंडी मंचकावरून वेळोवेळी संचलन, पाण्याचा फवारा, डीजेचा ताल आदी सर्व उत्साहात रममान झाले होते. पण ऐन वेळी मेघराजाने येऊन उत्साहात थोडी का प्रमाणात होईना पण कमी आणली हे या पावसामुळं, अर्थात रविवारी झालेल्या पावसामुळं पाहावयास मिळालं. युवा स्वाभिमान परिवाराच्या वतीने दरवर्षी भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या अनुषंगाने यावर्षी सुद्धा विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
डीजेचा ताल, मंचावरून संचलन, भव्य दिव्य मंच, पाण्याच्या फवाऱ्याचा शिडकाव या सर्वांचं अमरावतीकर भरभरून आनंद घेत होता। परंतु ऐन वेळेवर मेघराजाने दर्शन देऊन शहरवासियांच्या उत्सवात थोड्या प्रमाणात का होईना पण कमी आणली। संपूर्ण शहरभर जोरदार पावसाने हजेरी दिली आणि कुठेतरी उत्साह कमी झाला असे या दहीहंडी स्थळी पावसामुळे पाहावयास मिळाले। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाने राजापेठ चौकात भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते। यावर्षी दहीहंडी स्पर्धेचे प्रमुख आकर्षक सैराट टीम ही होती। वर्षा आणि अर्ची त्याबरोबरच त्यांचे दोन मित्र यांनी उपस्थित राहून अमरावतीकरांना मंत्रमुग्ध केलं। सकाळी 10 वाजतापासून गर्दी जमत जमत रात्री 9:30 वाजेपर्यंत अथांग गर्दीच गर्दी राजापेठ चौकात दिसत होती। या राजापेठ चौकातली ही अंतिम दहीहंडी असेल, कारण की राजापेठ उडान पूल इथे निर्माण होणार आहे। या दहीहंडीमध्ये विदर्भातील 21 टीम सहभागी झाल्या होत्या। त्यामधून धामणगाव रेल्वेच्या फ्रेंड्स ग्रुपने 7.65 सेकंदामध्ये दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळविला। तर HUPM अर्थात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वामी समर्थ मंडळाने 13.78 सेकंदात दहीहंडी फोडून द्वितीय क्रमांक पटकवला। तर 20 टीममधून प्रथम क्रमांक घ्यावायचा असल्याने तृतीय क्रमांक धामणगावच्या फ्रेंड्स ग्रुपने 9.37 सेकंदात क्रमांक मिळवला। त्यामध्ये त्यांचा प्रथम क्रमांक आला आहे, म्हणजेच त्यांना तृतीय क्रमांक सुद्धा मिळालं। अर्थात 2 बक्षिसे त्यांना इथे देण्यात आली, प्रथम आणि तृतीय। प्रथम क्रमांकाची रोख रक्कम आहे 1 लाख रुपये, तर द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम आहे 50,000, तृतीय क्रमांकाची रक्कम आहे 25,000 रुपये। तिन्ही क्रमांकाच्या विजयी मंडळाला आमदार रवी राणा यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले। या दहीहंडी सोहळ्यात रवी राणा यांनी जाहीरपणे पदवीधर निवडणुकीचे उमेदवार रणजित पाटील यांना युवा स्वाभिमान पक्षाचे समर्थन दिले आणि कार्यकर्त्यांनी नारा लावला की रणजित पाटील अंगार आहे, बाकी सब भंगार आहे, आणि पदवीधरांना रणजित पाटील यांना निवडून द्या असं आवाहनही केलं। प्रेक्षकांनो, बातमीपत्रात वेळ झाली आहे एका अल्पशा विश्रांतीची। विश्रांतीनंतर परत भेटू, पा फक्त सिटी न्यूज। आणि विश्रांतीनंतर परत आपले स्वागत। आता बघूया बातम्या आणखी काही। अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 9 पॅराडाईज कॉलनी न्यू हनुमान नगर येथील नगरसेविका यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले। या भूमिपूजन सोहळ्याला परिसरवासी
मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे विकासाचे काम असे सुरू राहील असे यावेळी बोलताना नगरसेविका लुबना तन्वीर ह्या म्हणाल्या। अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 9 पॅराडाईस कॉलनी न्यू हनुमान नगर येथील नगरसेविका लुबना तन्वीर नवाब यांनी आपल्या वार्डात विकास गंगा सुरू केली आहे। रविवारी त्यांनी परिसरवासी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन हा सोहळा संपन्न केला। त्यांनी कुदळ मारून रस्ता कॉन्क्रिटीकरण याचा शुभारंभ केला। पालकमंत्री यांच्या निधीतून 5 लाख व वार्ड विकास निधीतून 2 लाख एकूण 7 लाखांचे खडसे यांच्या घरापासून ते मांडवकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण केले। या भूमिपूजन सोहळ्याला पूजा आठवले, नवाब साहब, गुप्ताताई, शिला खडसे, शिला आठवले, उज्जैनकर, आशा थापाडे, बावन कुचे, सुमन मसले यासह परिसरातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते। या भूमिपूजन सोहळ्याला परिसरवासियांनी लुबनाताई नवाब यांना शुभेच्छा दिल्या, त्यांचं आभार केलं, अभिनंदन व्यक्त केलं। प्रभाग क्रमांक 9 महेंद्र कॉलनी बी अंतर्गत न्यू हनुमान नगर में खड़से ताई के घर से लवनकर मैडम के घर तक के रोड कॉन्क्रीटीकरण का काम उद्घाटन हुआ है। ये काम पालक मंत्री की निधि 5 लाख रुपए और मेरा वार्ड विकास निधि ऐसे पूरा 7 लाख रुपए में ये काम लिया गया। इस एरिया में और भी 3 काम लेने वाली हूँ मैं और यहाँ के लोगों की मेरे साथ में पूरी कोऑपरेशन है और इसलिए मैं चाहती हूँ कि ये एरिया पूरी अच्छी तरह से 100% डेवलप हो। मैं आशा करती हूँ कि मेरे वार्ड के पूरे लोगों के साथ में भाई और बहनों और बुजुर्गों के साथ साथ में मेरा आशीर्वाद है, इसलिए मैं काम तेज गति से कर रही हूँ। रविवारी सकाळी सैराट सिनेमाची संपूर्ण टीम दहीहंडी कार्यक्रमासाठी आली। यावेळी एका हॉटेलमध्ये सैराटची टीम थांबली असता त्यांना पाहण्यासाठी अख्ख्या रोडवर वाहतूक खोळंबली होती। अर्ची व परशाला पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी रस्त्यावर गाड्या उभ्या करून पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली, पण त्यामुळं काही प्रमाणात का होईना वाहतुकीची तर कोंडी झालीच। सैराट अवघ्या देशाला एड लावणारा चित्रपट। या चित्रपटाने युवक युवती सर्व वयोगटातील पुरुषांना वेड लावले। या सैराटमधील अर्ची व परशा या सिनेकलावंतांचं रविवारी शहरात युवा स्वाभिमानच्या दहीहंडीला उपस्थित राहण्यासाठी आगमन झालं। गर्ल्स हायस्कूल चौकातील एका हॉटेलमध्ये ते थांबले असता वाहतुकीला प्रचंड प्रमाणात अडथळा निर्माण झाला। प्रत्येकजण परशा व अर्चीला पाहण्यासाठी आतुर होत होता, त्यामुळे त्यांचे वाहनं रस्त्यावरच थांबून वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला। प्रचंड प्रमाणात येथे ट्रॅफिक जाम झाला। रविवारच्या सकाळपासून गर्ल्स हायस्कूल चौकापासून ते भातकुली पंचायत समितीपर्यंतचा संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता, त्यामुळे अमरावतीकरांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी गेल्या। हे आपण दृश्य पाहून अंदाजा लावू शकता की अमरावतीकरांना अर्ची व परशाला पाहण्यासाठी किती एड लागलं होतं। रविवारी पावसामुळे काही भागात पाणी शिरले, नाल्या तुडुंब भरल्याने परिसरात तथा अनेक नगरांमध्ये नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागले। या पावसामुळे शहरातील गरम वातावरण थंड झाले। एकंदरीत का होईना, पण शेतकऱ्यांना हा पाऊस नक्कीच लाभदायक ठरला। सोबतच दहीहंडी फोडणाऱ्या
गोविंदांना सुद्धा हा पाऊस उत्साह देऊन गेला हे मात्र नक्की। रविवारी अमरावती शहरात दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने शहरातील नाल्या तुदुंब भरल्या व रस्त्यावर पाणी साचले। शहरातील कित्येक कॉलनीत तथा स्लम परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरले। रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे दिसेनाशे पाण्यामुळे झाले अशी अवस्था झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। त्याचबरोबर अंबा नाल्याच्या आतमध्ये जे पिल्लर लावलेले आहेत, जे पिल्लर बसवलेले आहेत, त्या पिल्लरमुळे पाणी अडल्या गेलं आणि ते पाणी रस्त्यावर वाहू लागलं, ज्यामुळे परिसरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच। ओसवाल भवन ते गौरक्षण रोड पर्यंत पाणीच पाणी होते, तिन्ही दिशेची वाहतूक थांबली होती। रविवारी अमरावती शहरातील वसंत लॉन येथे मूकबधिर विद्यालय साईनगर येथील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले। हे वाटप अमरावती शहरातील जय भोले ग्रुप गडगडेश्वर महादेव भक्तांच्या वतीने श्रावण महिन्याच्या समाप्तीनिमित्त करण्यात आले। या साहित्य वाटपाच्या वेळी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी संगीत व विविध खेळांचे आयोजन सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते। विद्यार्थ्यांना भोजनदान सुद्धा यावेळी करण्यात आले। मोठ्या संख्येने भक्त तथा ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते। और ये हमारा एक जय भोले ग्रुप है, हम पूरा ग्रुप गड़गड़ेश्वर महादेव देवस्थान पर हर श्रावण में पूजा पाठ रही थी। श्रावण महीने की एक महीना पूरा पिछले 25 साल से ये पूरा पूजा पाठ चालू है, लेकिन अभी ये जो पूजा समाप्ति पर जो हम भंडारा करते, पिछले साल से हम वहाँ भंडारा न करते, भंडारा के जो पैसे जमा होते वो भंडारा के पैसे से हम ये बच्चों का आया मूकबधिर बच्चों का यहाँ पर पूरा खेल कूद से लेके हर तरह से उनको खुश रखने के प्रयास करते सभी ग्रुप के तरफ से। और सभी ग्रुप के सदस्य ये कार्यक्रम के लिए बहुत मेहनत करते और सब कार्यक्रम आयोजन करते हैं। मूकबधिर बच्चे उनको जो यहाँ पर जैसे बड़े बड़े लोग भी आते हैं, दानदाता लोग आते हैं, तो उनको सिर्फ दाल रोटी सब्जी खिलाई जाती है। हमारे ग्रुप की तरफ से नए नए उनको खिलाई जाती है, जैसे भेल गुपचुप और मंचूरियन चाइनीज वगैरह के सब ऐसे ऐसे आइटम हम लोग इनको देकर उनका उत्साह बढ़ाते हैं। आज हमने यहाँ पर बच्चों को संगीत का आयोजन किया है, डीजे वगैरह का आयोजन किया है, इनके साथ में गेम्स खेलते हैं। हमारे परिवार के सभी लोग यहाँ पर इकट्ठा होकर इनके साथ में अपना अपने परिवार समझ के इनके साथ में खेलते हैं। यहाँ पे सब अनुभव प्रेक्षकांनो हे बातमीपत्र एवढ्यावर थांबूया, वेळ झाली आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय मातोश्री आर्केड सहकार भुवन समोर मोर्शी रोड अमरावती आणि आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि आमची वेब ॲड्रेस आहे www.citynews.net.in। अचूक सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत राहा फक्त सिटी न्यूज चॅनल। तोपर्यंत मी घेतो आपली रजा, तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त सिटी न्यूज। नमस्कार।